यात्रा कालावधीमध्ये कुणीही माणूस आला, कोण पूर्वी तंबाखू खात होतं, कोण गुटखा खात होतं, तर ते मंदिरामध्ये थुंकून घाण करत होते. आम्ही आमची हे नाही करतो, मी बिना मोबदल्याची सेवा, पैसे नाही. आपण अनेक अशा संस्था पाहिल्या ज्या वृद्धांची, अनाथांची किंवा मुक्या प्राण्यांची निस्वार्थ भावनेने सेवा करतात. मात्र एक अशी संस्था आहे जी मागील अनेक वर्षांपासून मंदिरांची स्वच्छता करण्याचं काम अगदी निस्वार्थ भावनेने करते, ज्यामुळे साहजिकच मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसन्न तर वाटतच, शिवाय त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत नाही. या संस्थेचं नाव स्वकाम असून 30 वर्षांपूर्वी आळंदीत या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्वकाम संस्थेतील 1400 अधिक सेवक आज राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये आपली सेवा अर्पण करतात. सोडा अहंकार, मिळवा आनंद या त्यांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे स्वकाम संस्था सेवा देते. आज वारी काळात मंदिरांच्या स्वच्छतेसाठी स्वकाम संस्था कार्यरत आहे. सलाम त्यांच्या कार्याला. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. नगर निवासी परमपूज्य क्षीरसागर महाराज यांच्या प्रेरणेने 17 नोव्हेंबर 1996 साली गुरुवर्य डॉक्टर सारंग जोशी व विदला जोशी यांनी स्वकाम सेवामंडळाची मुहूर्तवेळ आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात सुरू केली. त्यावेळेस मंडळामध्ये 30 ते 40 सभासद होते. आज मंडळामध्ये 1400 ते 1500 सभासद असून मंदिराची जी सेवा आहे, आळंदीमध्ये 365 दिवस देऊ रेग्युलर सेवा चालते. पंढरपूर, तुळजापूर, पैठण आणि अष्टविनायक दर्शन, त्यानंतर नाशिक, त्र्यंबकेश्वर, मोरया गोसावी, चिंचवड, भीमाशंकर आणि राजूर गणपती या ठिकाणी मंडळाची सेवा चालली जाते. मंडळाचे बोधवाक्य सोडा अंकार मिळवा आनंद असून बोधचिन्ह कासव आहे. आणि मंडळामध्ये स्वयंसेवकाचा स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सेवेला येतात. कुठल्याही प्रकारचे मानधन त्याला दिले जात नाही. आपल्या स्वतःचा प्रपंच सांभाळून या ठिकाणी सेवक आपल्याकडे येत असतात. या प्रकारे या मंदिरामध्ये मंदिर स्वच्छता महत्त्वाची सेवा असते. त्यानंतर देवस्थानात काही देणगी गोळा करून द्यायची असेल, देवस्थानच्या देणगीचं मोजमाप करणे, त्या सेवा मंडळाचा प्रयोग जातात. तुम्हाला ही संकल्पना कशी दिसली? ही संकल्पना आमचे गुरुवर डॉक्टर सारंग जोशी मंदिर प्रत्येक आपल्या हिंदूंची जी मंदिरं असतात त्या मंदिरामध्ये अस्वच्छता पूर्वी भरपूर असायची, त्यांना ती दिसल्यानंतर त्यांनी सुरुवात केली या ठिकाणी. आणि त्यानंतर आपण प्रत्येक मंदिरामध्ये, आमचा उद्देश आहे की प्रत्येक मंदिर, प्रत्येक गावामध्ये मंदिर असतं, तर गावामधला प्रत्येक रूप तयार व्हावा आणि मंदिरं स्वच्छ व्हावं प्रत्येक गावामधली, आणि प्रत्येकाच्या ही प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देश आपला उद्देश आहे मंडळाचा. वारी सोहळ्यात काय काय काम? वारी सोहळ्यामध्ये वारीमध्ये देवस्थानला देणगी गोळा करून देणे, ते कॅश काउंटिंग करणे आणि जो मंडप आहे पालखी मंडप तो स्वच्छ करणं ही सेवा आमच्याकडून पुरवली जाते. याशिवाय पंढरपूर या ठिकाणी आमचे 200 स्वयंसेवक जातात, ते 15 दिवस सेवा करतात 24 तास. मंदिर व मंदिर परिसर व दर्शनबारी या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छता ठेवली जाते. कारण की मंदिरात जो भाविक येतो त्या भाविकाला आल्यानंतर असं वाटलं नाही पाहिजे की मंदिरामध्ये अस्वच्छता आहे, त्याचं दर्शन हे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. पण स्वच्छता पाहून तो पूर्णपणे नाराज होतो अस्वच्छता दिसल्यानंतर. म्हणून आलेल्या भाविकाचं दर्शन हे चांगल्या प्रकारे व्हावे हाच आमच्या मंडळाचा फार महत्त्वाचा उद्देश आहे. आणि मंदिरामध्ये आम्ही 24 तास स्वच्छता ठेवत असतो. आमचं जे पालखी, आमचे प्रत्येक जे सभासद आहेत ते प्रत्येक गावागावात जसं जसं दिंड्या असतील प्रत्येक त्या दिंडीमध्ये प्रत्येक स्वयंसेवक जात असतो. आम्ही देवस्थानमध्ये 20 लोक दिलेले आहेत आणि आमच्या स्वतःचा ग्रुप घेऊन आम्ही पंढरपूर जातो सेवेला. आमच्याकडे जे 700 महिलांचा संच ग्रुप आहेत, महिला आहेत आणि 700 पुरुषांचं हे आहे. याशिवाय जालन्याला येऊला या ठिकाणी 150 आमचे सभासद आहेत. आता पंढरपूर या ठिकाणी आम्ही महिला 70 नेणार आहोत आणि पुरुष 130 नेणार आहोत. 200 जणांचा समाजाला हाच उद्देश द्यायचा की आपण प्रत्येकाने, प्रत्येकाचं जे मंदिर आहे आपला स्वतःचं घर जसं आपण स्वच्छ ठेवतो तसं मंदिर पण प्रत्येकाने स्वच्छ ठेवलं पाहिजे आमचा उद्देश आहे. ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये प्रथमतः सेवा चालू केली, त्याच्यानंतर आमचा असा उद्दिष्ट आहे मंडळाचा आणि म्हणजे मंडळाचा की आपल्या महाराष्ट्रामध्ये जी हिंदूंची मंदिरं आहेत यात्रा कालावधीमध्ये त्या मंदिराचं पावित्र्य राहण्यासाठी ते आम्ही हे जे मंडळ आहे स्थापन केलेलं आहे. त्याच्या की बाबा यात्रा कालावधीमध्ये कुणीही माणूस आला, कोण पूर्वी तंबाखू खात होतं, कोण गुटखा खात होतं, तर ते मंदिरामध्ये थुंकून घाण करत होते. तर सुरुवातीला ज्यावेळेला आम्ही ते पाहिलं तर आम्ही त्याला किळस वाटली नाही, आम्हाला वाईट वाटलं नाही. आम्ही हातामध्ये रुमाल
त्या वायफर घेऊन त्याला पाणी वगैरे साबण लावून साफ करून घेतलेले. श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी तर इतकी घाण होती, ज्याला आम्ही पहिल्या वर्षी गेलो तर सगळ्या भिंती सगळीकडून घाण होत्या. तर तिथं आम्ही आहे ना संध्याकाळच्या पारी ज्या वेळेला ते छबिना असतो, छबिना संपल्यानंतर आमची टीम संध्याकाळी जवळजवळ 12-1 वाजू ते संपूर्ण घासीत साबण वगैरे लावून निर्मा लावून वगैरे सगळं साफ करून ते आम्ही जायचो. तो आम्हाला फार मोठा आनंद वाटायचा की श्री कुलस्वामींनी श्री महाराष्ट्राची कुलदैवत तुळजापूरची भावनी आहे, ते त्यांनी बी आम्हाला जास्त प्रेरणा दिली. श्री मंदिरात सेवेला येतो, सगळी दिवसभर सेवा चालते आणि जेवण बिवण असलं ते बनवू लागतो, वाढू लागतो आणि स्वच्छता करतो. तिला रांजणगावला, पंढरपूरला, तुळजापूरला नाही नाही तसं काही नाही. आम्ही आमची हे नाही करतो, मी बिना बोंबातल्याची सेवा, पैसे नाही, समाजाची आणि सेवा करायची.